पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्यानंतर या घटनेचा तपास लवकरात लवकर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे महाराष्ट्रात आणि देशात कुठेही पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देता कामा नये अशा आरोपींवर लवकर कारवाई झाली पाहिजे या संदर्भातील तपास सरकारने लवकरात लवकर संपवावा आणि कारवाई करण्यात यावी हा तपास लांबवण्यात काही कारण नाही असं मत व्यक्त करत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे त्याचबरोबर राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असूनही सरकार या प्रश्नावर बोलत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे खंडणी वसुलीच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात खटल्याची कारवाई करण्याची परवानगी राज्य सरकारने सी बी आयला दिली आहे विशेष न्यायमूर्ती एस एच गौलानी यांच्यापुढे सी बी आयने याबद्दल लेखी माहिती सादर केली आहे यामध्ये देशमुख यांच्यावरील आरोप आणि सहमती यांचा तपशील देण्यात आला आहे न्यायालयाने यापूर्वी सी बी आयकडे परवानगीबाबत विचारले होते मात्र राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते या समती अर्जावर देशमुख यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत यावर पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे आमच्या नेत्याला आम्ही बोललो की शिवसेना वाचवायची तर तुम्हाला पुढाकार घ्यावाच लागेल महाविकास आघाडीमध्ये मुंडकी खाणारा डायनॉसॉर आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले होते त्याचा रोख अजित पवारांच्या दिशेने असल्याचा बोलला जात आहे या संदर्भात आज प्रसारमाध्यमांनी पुण्यात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून परखड शब्दात टीकास्त्र सोडलं आहे असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही आज बेरोजगारी महागाईचा प्रश्न आहे त्याला महत्त्व न देता त्या विषयांवर चर्चा न होण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात बेरोजगारी वाढली वेदांतासारखा प्रकल्प गेला दोन लाख तरुणांचा रोजगार गेला त्याविषयी त्यांनी बोलावं इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असं माझा सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे असं अजित पवार म्हणाले देशाला जोडण्याचा प्रयत्न कोण करत आहे आणि कोण तोडण्याचा प्रयत्न करीत आहे हे देशातील जनतेला माहीत आहे असं मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी गुरुवारी सांगितले शुक्रवारी राज्यात दाखल होणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की भारत जोडो यात्रेमध्ये कोण सामील आहे आणि भारत तोडो कोण करत आहे हे लोकांना माहीत आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भाजपचे एकही पोस्टर येऊ देणार नाही याची पोस्टर फाडण्यात आल्याचा आरोपवर बोमई म्हणाले की शिवकुमार काहीही म्हणू देत पण पोस्टर लावण्यासाठी परवानगी घ्यावीच लागेल भाजपला कोणत्याही राजकीय पक्षाचे पोस्टर फाडण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगितले आहे आज तीस सप्टेंबर ही काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे दरम्यान या शर्यतीत चार नेते सहभागी होऊ शकतात त्यापैकी जी ट्वेंटी थ्री गटाचे शशी थरूर हे पहिल्या स्थानावर आहेत तर पक्षाचे निष्ठावंत दिग्विजय सिंग मल्लिकार्जुन खरगे आणि कुमारी शैलजा या देखील निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात आज हे दिग्गज आपला अर्ज दाखल करू शकतात मात्र पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला आहे अशोक गेहलोत हे अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतील असा अंदाज सुरुवातीपासून वर्तवला जात होता मात्र बाहेर पडले आहेत आता यांच्या जागी पक्षाचे दलित नेते मुकुल वासनिक यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे मात्र ते उमेदवारी अर्ज भरणार की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर